नमस्कार, विस्किट किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या किचन मध्ये करत असतो। 2023 साल हे मिलेट्स इयर म्हणून जाहीर झालेला आहे, त्या निमित्ताने आपण आपल्या विस्किट किचन मध्ये करणार आहोत वेगवेगळ्या मिलेट्सच्या रेसिपीज। आज आपण पाहूयात ज्वारीचं थालीपीठ। ज्वारीला सॉर्गम मिलेट असं सुद्धा म्हणतात। ज्वारीच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या कृती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार आहे। ज्वारीचं थालीपीठ या सगळ्या रेसिपीज मध्ये पचायला अतिशय हलकं आणि एकदम हेल्दी नाश्ता ठरतं। तर पाहूयात ज्वारीचं थालीपीठ कसं करायचं। हे थालीपीठ करण्यासाठी आपण इथे काय काय घेतलं आहे ते एकदा बघू। ज्वारीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली काकडी, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, ते तुम्ही किसून पण घेऊ शकता, अर्धी वाटी बारीक चिरलेला लाल टोमॅटो, हा टोमॅटो घेताना आपण त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत, चवीपुरतं सैंधव मीठ, 1 ते 2 छोटे चमचे ओवा, आपला मिसळणीचा मसाल्याचा डबा आपल्याकडे आहे जे ज्यातलं आपण तिखट आणि हळद असं वापरणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थालीपीठ करण्यासाठी लागणारं खाण्याचं तेल। तर आपण याची आता कृती सुरू करूया। आपण एका परातीमध्ये ज्वारीचं पीठ आधी घेऊ, त्यामध्ये आपली सगळी घटक द्रव्य एकत्र करून थालीपीठाचं पीठ मळून घेऊया। हे पीठ मळतानाच आपण त्यामध्ये 2 मोठे चमचे तेलही घातलेलं आहे आणि पुरेसं पाणी घेऊन आपण थालीपीठाचं पीठ मळून घेऊयात। एका तव्यावर 2 ते 3 मोठे चमचे तेल किंवा तूप घालून आपण थालीपीठ आधी थापून घेऊयात। त्यानंतर बारीक गॅसवर झाकण ठेवून हे भाजून घेऊयात आणि हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून आपलं ज्वारीचं थालीपीठ आता तयार आहे। कोणत्याही प्रकारची मिलेट्स ही स्वभावाने कोरडी असतात, त्यामुळे आपल्या शरीरातला कोरडेपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे कोणतीही रेसिपी करताना हा कोरडेपणा वाढू न देण्यासाठीचे पदार्थ आपल्या त्या रेसिपीमध्ये घालावे लागतात। त्यामुळे कोणतीही मिलेट्सची रेसिपी करताना आंबट पदार्थ आणि जास्त प्रमाणामध्ये तेल तुपाचा वापर अगदी आवर्जून करावा। इथे थालीपीठ करताना आपण इथे टोमॅटो वापरलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा सुद्धा यामध्ये घालू शकता। ज्वारी सारखी मिलेट्स आपल्या शरीरातला वाईट आणि चिकट कफ कमी करायला मदत करतात, पण चांगला कफ हा सांध्यांच्या वंगणासाठी अतिशय आवश्यक असतो। म्हणूनच ज्वारीच्या थालीपीठाबरोबर 1 ते 2 चमचे ताजं लोणी खाणं अतिशय आवश्यक आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की लिहून कळवा। आजच्या रेसिपीनुसार थालीपीठ आजच करा आणि लोण्याबरोबर खायला अजिबात विसरू नका। आमचे एपिसोड्स आवडत असतील तर ते शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि पाहत रहा विस्किट्स किचन।